कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. कर्जत मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामध्ये असणाऱ्या सांगवी गावच्या हद्दीमध्ये अब्बास नावाच्या फार्म हाऊसमध्ये गोल्ड फ्लॅग कंपनीच्या नावाने बनावट सिगरेट तयार केले जात होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या बनावट सिगरेट फॅक्टरीवरती धडक कारवाई करून 5 कोटीचा मुद्देमाल आणि आंतरराज्यीय 15 आरोपी अटक केल्याची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे उपस्थित होते. या बनावट सिगरेट फॅक्टरीचा मालक हा दक्षिण भारतीय असल्याची माहिती मिळते. रायगड जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेनं कर्जत या ठिकाणी एका फार्म हाऊस वरती रेड केली आणि त्या ठिकाणी सिगरेट बनवणारी फॅक्टरी मिळून आली. त्या ठिकाणी जो मुद्देमाल मिळाला त्यामध्ये तयार सिगारेट्स जवळजवळ 2,31,00,000 रुपयाच्या सिगारेट्स मिळून आल्या. त्यानंतर सिगारेट बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल आहे म्हणजे टोबॅको आहे आणि इतर मटेरियल आहे ते पण 15,00,000 रुपयाचे मिळून आलं. आणि हे सगळं बनवण्यासाठी ज्या मशिनरी आहेत त्या साधारणतः 2.5 करोड रुपयाच्या मशिनरीज ज्या ॲटोमॅटिक मशीन्स आहेत त्या ठिकाणी मिळून आल्या. असा 1,04,94,00,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि 15 लोकांना ताब्यात घेतलेला आहे. कर्जत पोलीस ठाण्यामध्ये योग्य तो गुन्हा नोंद केलेला आहे. यामध्ये असं दिसून आलेलं आहे की गोल्ड फ्लेक या कंपनीच्या ह्या सिगरेट्स बनत होत्या आणि मार्केटमध्ये अगदी राज्यामध्ये आणि राज्याबाहेर या विकल्या जात होत्या. याचा मूळ मालक जो आहे तर तो साऊथ इंडियामधला आहे. फार्म हाऊस जे आहे ते मुंबई स्थित एक अब्बास नावाचे व्यक्तीचे एक नावावर होता. त्यानंतर परत पुढे ट्रान्सफर झालेला आहे तर त्याचे जे आम्ही तहकीकात करत आहोत. परंतु ॲक्च्युअल जो चालवणारा जो व्यक्ती आहे तो साऊथ इंडियन आहे. त्याचे जे काही मॅनेजर आणि इतर कामगार जे आहे त्यांना पकडण्यात आलेलं आहे. हे साधारणतः एक 6 महिन्यापेक्षा जास्त काळ झालेला असू शकतो. जे काही त्या ठिकाणी जे सर्कमस्टन्शियल जे काही एव्हिडन्स दिसतो आहे 6 महिन्यापेक्षा जास्त काळ त्या ठिकाणी हे काम चालू होतं असं दिसतो आहे.